विद्यार्थी मित्रांनो, एसएसटी महाविद्यालय आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला हा आपला प्लॅटफॉर्म आहे एसएसटी एज्युपेडिया। मी असिस्टंट प्रोफेसर मृणयी लोंढे। आजचा आपला विषय आहे टीवायबीए हिस्ट्री सेम 5 कोर कोर्स 4 हिस्ट्री ऑफ मिडीवल इंडिया फ्रॉम 1000 सीई टू 1526 सीई। आता आपण बघणार आहोत की ह्या पूर्ण व्हिडिओ मध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहेत। तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत भारताच्या इतिहासाचे कालखंड। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मध्ययुगीन भारताचे विभाजन। मध्ययुगीन भारताचे विभाजन, आता आपला मुख्य विषयच मध्ययुगीन भारत आहे, त्याच्यामुळे मध्ययुगीन भारताचे विभाजन कसे झाले। त्याच्यानंतर सुलतान कालखंड, मुघल कालखंड, सुलतान कालखंडातील काही वैशिष्ट्य आणि मुघल कालखंडातील काही वैशिष्ट्य, हे सगळे पॉइंट आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर पहिल्यांदा बघूया भारताच्या इतिहासाचे कालखंड। शब्द नीट ऐका, आपण भारताच्या इतिहासाबद्दल बोलतोय। तर भारताच्या इतिहासाचे प्रमुख चार कालखंड आहेत। तर पहिला आहे प्राचीन भारत, त्यानंतर मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि समकालीन भारत। ओके, तर हे भारताच्या इतिहासाचे कालखंड आहेत किंवा टप्पे आहेत। तर आपला मुख्य विषय मध्ययुगीन भारत असल्यामुळे मध्ययुगीन भारताचे आणखीन कोणत्या कालखंडामध्ये विभाजन होते ते बघू। तर पहिला कालखंड घेतला जातो तो सुलतान कालखंड, इसवी सन 1000 ते 1526। त्याच्यानंतरचा कालखंड घेतला जातो मुघल कालखंड, तो म्हणजे इसवी सन 1526 ते 1707। तर आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे आपण सेमिस्टर 5 बद्दल बोलत आहोत। तर सेमिस्टर 5 मध्ये आपल्याला सुलतान कालखंड अभ्यासायचा आहे आणि नंतर सेमिस्टर 6 मध्ये आपण मुघल कालखंड अभ्यासणार आहोत। पण आता हा इंट्रोडक्टरी लेक्चर असल्यामुळे आपण दोन्ही कालखंडाचं कंपॅरिझन करून दोघांमध्ये काय फरक आहे ते समजावून घेऊया। तर आताचा कालखंड सुलतान कालखंड, इसवी सन 1000 ते 1526, हा जो कालखंड घेतला जातो तो सुलतान कालखंड म्हणून ओळखला जातो। तर सुलतान कालखंडाची जी सुरुवात होते ही गझनीच्या मोहम्मदाची भारतावर स्वारी झाली तेव्हा। इसवी सन 1000 मध्ये गझनीच्या मोहम्मदाने भारतावर स्वारी करायला सुरुवात केली आणि त्याने एकूण 17 स्वाऱ्या केल्या। तर इथे मी अजून एक गोष्ट मेन्शन करते, ती म्हणजे गझनीचा मोहम्मद। आता गझनीचा मोहम्मद म्हणजे गझनी हे अफगाणिस्तानमध्ये असणारं ठिकाण आहे आणि मोहम्मद हे त्याचं नाव आहे। तर इथे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की मोहम्मद गझनी, गझनी हे त्याचं नाव आहे असं। तर गझनी हे अफगाणिस्तानमध्ये असणारं एक ठिकाण आहे आणि मोहम्मद हे त्याचं नाव आहे। तो तो गझनीशी बिलॉंग करत होता म्हणून त्याला आपण गझनीचा मोहम्मद असं म्हणतो। ओके, तर मोहम्मद गझनीच्या स्वारीनंतर मोहम्मद घोरी येतो। त्याच्यानंतर आपल्याला विविध घराणी या सुलतान कालखंडामध्ये दिसतात। त्याच्यामध्ये गुलाम घराणं, त्याच्यानंतर गियासुद्दीन बलबन येतो, त्यानंतर खिलजी घराणं, तुघलक घराणं। आता तुघलक घराण्याच्या समोर ही विजयनगर आणि बहामनी साम्राज्य लिहिलंय, म्हणजेच तुघलक घराण्यातला जो सुलतान होता मोहम्मद बिन तुघलक, हा जेव्हा दिल्लीवर सुलतान म्हणून स्वाधीन होता किंवा आरूढ झाला होता, त्याच कालखंडाच्या बरोबर दक्षिण भारतामध्ये आपल्याला विजयनगर आणि बहामनी साम्राज्य याची सुरुवात दिसते। ओके, त्याच्यानंतर तुघलक घराण्यानंतर सय्यद घराणं आणि शेवटचं घराणं आहे सुलतान कालखंडात, ते म्हणजे लोधी घराणं। असं सुलतान कालखंडामध्ये आपल्याला वेगवेगळी घराणी दिसतात किंवा या सुलतान कालखंडामध्ये आपल्याला या घराण्यांचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर तो मुघल कालखंड जे आपल्याला सेमिस्टर 6 मध्ये अभ्यासायचा आहे, तो कालखंड सुरू होतो इसवी सन 1526 ते 1707। तर जेव्हा हा कालखंड सुरू होतो त्याच्या आधी पहिली पानिपतची लढाई सुरू झाली, ती म्हणजे 1526।
इब्राहिम लोदी जो लोदी घराण्यातला शेवटचा सुलतान होता आणि बाबर जो मुगल कालखंडाचा पहिला बादशाह होता, ह्या दोघांमध्ये लढाई झाली आणि त्याच्यामध्ये बाबर विजयी झाला आणि तिथून मग मुगल कालखंडाला सुरुवात होते. ओके, मग त्याच्यानंतर मुगल बादशाह होऊन गेले आणि त्याचबरोबर जेव्हा औरंगजेब बादशाह होता त्याचबरोबरीने आपल्याला दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा कालखंड दिसून येतो. त्याच्यानंतर पुन्हा आपण सुलतान कालखंडामध्ये वळूया, त्याच्यामध्ये त्याची काय वैशिष्ट्य होती ते बघूया. तर सुलतान कालखंडामध्ये जो साम्राज्य प्रमुख असायचा, ज्याला आपण भारतीय भाषेमध्ये साम्राज्य प्रमुख म्हणजे राजा आपण म्हणतो, तर जो साम्राज्य प्रमुख असायचा त्याला सुलतान कालखंडामध्ये सुलतान असं म्हणायचं. म्हणजे सुलतान एल्तमश किंवा सुलतान इब्राहिम लोदी, सुलतान अल्लाउद्दीन खिलजी असं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं वैशिष्ट्य दिसतं की सुलतान कालखंडामध्ये आपल्याला वेगवेगळी घराणी दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या घराण्यामध्ये वेगवेगळे सुलतान होऊन गेले, त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या पॉलिसीज डेव्हलप केल्या आणि त्या आपल्या साम्राज्यामध्ये लागू केल्या. त्याच्यानंतर इस्लाम धर्मीय पहिला सुलतान आहे तो आहे गझनीचा मोहम्मद. आता हा जो सुलतान झाला गझनीचा मोहम्मद, हा त्याच्या प्रदेशातला म्हणजे भारताबाहेरचा जो त्याचा गझनीचा प्रदेश होता त्याच्यामधला हा इस्लाम धर्मीय पहिला सुलतान झाला. पण जेव्हा सुलतान ही भारतामध्ये रुजली गेली किंवा सुलतानशाहीचं वर्चस्व भारतामध्ये निर्माण झालं तेव्हा भारतात सुलतानपद स्वीकारणारा पहिला सुलतान होता इल्तमश किंवा अल्तमश. ओके, आणि शेवटचा सुलतान होता इब्राहिम लोदी. त्याच्यानंतर मुघल कालखंडात काही वैशिष्ट्य आहेत. जसं आपण सुलतान कालखंडामध्ये बघितलं की जो साम्राज्याचा प्रमुख होता तो त्याला सुलतान म्हटलं जायचं, तसंच मुघल कालखंडामध्ये जो साम्राज्य प्रमुख होता त्याला बादशाह म्हटलं जायचं. म्हणजे बाबर बादशाह, सॉरी बादशाह बाबर, त्याच्यानंतर अकबर बादशाह, असं बादशाह त्याला बोललं जायचं. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे वंशानुगत हे पद आपल्याला दिसतं. जसं सुलतान कालखंडामध्ये आपल्याला वेगवेगळी घराणी दिसून येतात, त्याचप्रमाणे आपल्याला मुघल कालखंडामध्ये घराणी न दिसता आपल्याला ते पद वंशानुगत चालत असलेलं दिसतं. म्हणजे पहिला मुघल बादशाह बाबर, त्याच्यानंतर हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजान, औरंगजेब, असं वंशानुगत हे पद आपल्याला पुढे गेलेलं दिसून येतं. ओके, त्याच्यामध्ये नंतर पहिला बादशाह होता बाबर, शेवटचा पराक्रमी बादशाह होता औरंगजेब आणि शेवटचा बादशाह होता बहादूरशाह. आता मी इथे असं का म्हटलं की शेवटचा पराक्रमी बादशाह औरंगजेब, तर औरंगजेबानंतर सुद्धा त्याचे मुलं पुढे बादशाह झाले पण ते एवढे समर्थ नव्हते किंवा एवढे पराक्रमी नव्हते. आणि शेवटचा जो बादशाह होता बहादूरशाह, जो आपल्याला 1857चा जो भारतामध्ये उठाव झाला होता त्याच्यामध्ये त्याला प्रमुख पद दिलं होतं. ओके, तर शेवटचा बादशाह म्हणून बहादूरशहाला ओळखलं जातं आणि शेवटचा पराक्रमी बादशाह म्हणून औरंगजेबाला ओळखलं जातं. तर हे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा फरक आहे मुघल कालखंड सॉरी सुलतान कालखंड आणि मुघल कालखंड ह्यामध्ये. थँक्यू.